हॅलो तुकामने यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण अतिशय महत्त्वाचा टॉपिक डिस्कस करणार आहोत आर बी आयच्या सर्व चालू घडामोडी एकाच ठिकाणी आणण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे म्हणजे आर बी आयनं स्थापन केलेल्या काय समित्या असतील आर बी आय का न्यूजमध्ये आहेत ते असेल आर बी आयचे काही पोर्टल्स असतील काही ॲप्स असतील हे तुमच्या नोट्समध्ये वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेलं आहे आणि तुम्हाला माहिती आहे की कंबाईनची परीक्षा असेल किंवा राज्यसेवा असेल एकतरी प्रश्न आर बी आयच्या चालू घडामोडीवर असतोच असतो म्हणून हा व्हिडिओ पूर्ण बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे चला तर मग सुरुवात करूयात आर बी आयच्या सर्व चालू घडामोडी एकाच ठिकाणी नेहमीप्रमाणे आपण आपल्या लेक्चरची सुरुवात एका छोट्याशा गोष्टीनं करत असतो तर एका गावामध्ये एक गाव असतं त्या गावामध्ये एक राजा भेट द्यायला येतो आणि तो राजा काय करतो की रस्त्याच्या मध्यभागामध्ये एक मोठा दगड आणून ठेवतं कोण तो दगड उचलून बाजूला करतो वगैरे ते त्या राजाला त्या लोकांची वृत्ती बघायची असते मग तो राजा द झाडाच्या जा पाठीमागे उभं राहून बघत असतो बरेच लोक त्या दगडाला ठेच लागून पडत असतात काही जण बाजूने निघून जात असतात परंतु कोणीच तो, को तो दगड उचलत नाही मग एक गरीब शेतकरी रस्त्यानं जात असतो त्याला त्याचा पाय त्या दगडाला लागतो आणि तो पडतो पुढं जातो परत पाठीमागे येतो त्याला वाटतं की ही एक समस्या आहे ती आपण सॉल्व करणं गरजेचं आहे बरोबर आहे म्हणून तो दगड उचलतो आणि रस्त्याच्या साईडला टाकतो तर त्या दगडाच्या खाली सोन्याच्या मोहरांनी भरलेली एक पिशवी त्याला मिळते बरोबर आहे मित्रांनो गोष्ट संपली गोष्ट सांगण्याचा उद्देश आहे की संधीचा तो एक दगड होता बरोबर आहे म्हणजे कुठलीही समस्या एक संधी घेऊन असते येत असते आणि ती फक्त समस्या दूर करायचं त्यानंतर आपल्याला त्याच्याखाली सोन्याने सोन्याच्या मोहरा मिळतो म्हणजे बेनिफिट मिळत असतं बरोबर आहे म्हणजे हे लॉकडाऊन आहे आणि आता अभ्यास होत नाही वगैरे वगैरे असं बरेच जण मला सांगत आहेत त्यामुळे ही गोष्ट सांगितलेली आहे की ही एक संधीच समजा आणि ह्याच्यातून जास्तीत जास्त कसा अभ्यास करता येईल कसं रिव्हिजन करता येईल जी के आपण त्याला म्हणतो बघा काम ते कसं करता येईल ते बघा बरोबर आहे म्हणजे नोट्स काढणे वगैरे वगैरे आणि ते नंतर ज्यावेळी पूर्ण व्यवस्थित होईल त्यावेळी पटकन ते वाचता येईल चला तर मग सुरुवात करूया आर बी आयच्या सर्व चालू घडामोडी एकाच ठिकाणी नेहमीप्रमाणे पहिलं पहिल्यांदा आपण बघूयात की आर बी आयच्या संदर्भातली थोडीशी पार्श्वभूमी तर आर बी आय ॲक्ट एकोणीसशे चौतीसनुसार आर बी आयची स्थापना झालेली आहे एक एप्रिल एकोणीसशे पस्तीसला एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस म्हणजे एकोणीसशे पस्तीसचं एप्रिल फुल अशी हिंट लक्षात ठेवा आर बी आयचं मुख्यालय जे आहे ते स्थापनेच्या वेळी होतं कलकत्ता आणि स्थापना झाल्याच्यानंतर दोन वर्षानंतर म्हणजे एकोणीसशे सदतीसपासून मुख्यालय आहे मुंबईला आर बी आयचे पहिले गव्हर्नर आहेत ॲजबॉर्न स्मिथ बरोबर आहे त्याच्यानंतर पहिले भारतीय गव्हर्नर आहेत सी डी देशमुख चिंतामणराव द्वारकानाथ देशमुख असं त्यांचं नाव होतं बघा पूर्ण नाव अतिशय महत्त्वाचे व्यक्ती आहेत ते पहिले भारतीय गव्हर्नर आहेत आणि आर बी आयचे तिसरे होते बघा आर बी आयचे थर्ड आणि पहिले भारतीय सी डी देशमुख हे आय सी एस परीक्षा पास झालेले एकमेव मराठी व्यक्ती आहेत वे बरोबर आहे आणि एकोणीसशे बाराला ते परीक्षा पास झालेल्याचा जो प्रसंग आहे तो त्या प्रसंगावर राम गणेश गडकरी म्हणजे गोविंदाग्रज यांनी एक कविता पण केलेली बघा धन्य धन्यवाद तवसु येश येशा अशा टाईपची ती एक कविता आहे त्याच्यानंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळी नेहरू मंत्रिमंडळातून राजीनामा पण सी डी देशमुख यांनी दिलेला दे आहे संविधान सभेमध्ये ज्या महिला होत्या त्यापैकी एक म्हणजे दुर्गाबाई देशमुख ह्या सी डी देशमुख यांच्या पत्नी होत्या ते स्वतः संस्कृतचे पंडित होते कालिदासाच्या मेघदूतचा अनुवादसुद्धा सी डी देशमुख यांनी केलेला आहे बघा त्यांना वर्ल्ड बँकेचे प्रमुख होण्याची ऑफर दिलेली परंतु त्यांनी ती नाकारली होती तर असे हे शी डी देशमुख हे पहिले भारतीय गव्हर्नर होते त्याच्यानंतर चोवीसावे गव्हर्नर आहेत उर्जित पटेल बरं उर्जित पटेल यांनी कार्यकाळ पूर्ण होण्याच्या आधीच राजीनामा दिला आणि कार्यकाळ पूर्ण होण्याच्या आधी राजीनामा देणारे ते चौथे आहेत याच्या कार आधी तीन जणांनी कार्यकाळ पूर् पूर्वीच राजीनामा दिलेला आहे तर पहिले होते बघा कोणी राजीनामा दिलेला तर ॲसबॉर्न स्मिथ जे पहिले होते त्यांनीच कार्यकाळ संपण्याच्या आधी राजीनामा दिलेला त्यानंतर बेनेगल रामाराव यांनी पण राजीनामा दिलेला त्यानंतर एस जगन्नाथ यांनी राजीनामा दिलेला आणि उर्जित पटेल हे चौथे आहेत आणि पंचवीसावे गव्हर्नर बारा बारा दोन हजार अठरापासून आहेत शक्तिकांत दास बरोबर आहे त्याच्यानंतर ते आता बघूयात की आयच्या संदर्भातल्या चालू घडामोडी काय काय सध्या घडलेल्या आहेत तर आयने एक स्कीम काढलेली आहे बघा ओम्बाईट्समेंट स्कीम ओम्बाइट्समेंट शब्दाचा अर्थ काय होत असतो तर लोकपाल बरोबर आहे कोणावर तरी नियंत्रण ठेवणार किंवा आपली तक्रारी ज्याच्याकडे करू शकतो असं तर आपल्याला कम क तक्रारी करता येणार आहेत ऑनलाईन तक्रारी आर बी आयच्या या पोर्टलद्वारे किंवा आर बी आयच्या या स्कीमद्वारे तर कोणाच्या विरोधात ऑनलाईन तक्रारी करता येणार आहे तर गैर बँकिंग वित्तीय कंपन्याच्या असतात नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज त्याला म्हणायचं बरोबर आहे तर त्यांच्या विरोधात आपल्याला ऑनलाईन तक्रार करता येणार तर त्या ऑनलाईन तक्रार करण्यासाठी ही चार कार्यालयं असणार आहेत कोणती चार कार्यालय असणार आहेत तर मुंबई मुंब दिल्ली मुंबई कलकत्ता आणि चेन्नई ही ती चार कार्यालयं असणार आहेत या चार कार्यालयाच्या अंतर्गत ऑनलाईन तक्रार आपल्याला करता येणार आहे कधी पण कार्यालये जर लक्षात ठेवायचे असतील तर हे सुवर्णचतुषकोन आपल्याला लक्षात ठेवायचं बघा सुवर्णचतुष्कोन हा भारतातला सगळ्यात मोठा प्रकल्प होता रस्ते प्रकल्प जगातला पाचव्या नंबरचा होता इथं असणार आहे मुंबई दिल्ली कलकत्ता आणि चेन्नई बरोबर आहे पाच हजार आठशे शेहेचाळीस किलोमीटर लांबीचा हा सुवर्ण चतुषकोण असणार आहे दोन हजार एकला अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळामध्ये झालेला लक्षात आपल्याला इथं ठेवायचं आहे आर बी आयची काय कोणती स्कीम ऑम्बाइट्समेंट बर स्कीम बरोबर आहे त्यानंतर असणार आहे आयनं काही बँकांवर निर्बंध आणले होते आणि ते निर्बंध उठवले अशा ह्यामुळं ती आर बी आय न्यूजमध्ये होती तर आपल्याला प्रश्न पडणार की त्या कोणत्या बँक आहेत ज्याच्यावर आरबीआयने निर्बंध आणले होते तर एक असणार आहे बँक ऑफ इंडिया दुसरी असणार आहे बँक ऑफ महाराष्ट्रा तिसरी असणार आहे ओरिएंटल बँक चौथी असणार आहे अलाहाबाद बँक पाचवी कॉर्पोरेशन बँक आणि सहावी असणार आहे धनलक्ष्मी बँक ही खाजगी बँक आहे तर या बँकांवरती निर्बंध आयनं आणलेले ते निर्बंध त्यांनी उठवले त्यानंतर पुढची महत्वाची न्यूज आहे बघा आरबीआयच्या संदर्भातली तर घरगुती प्रणालीनुसार महत्त्वाच्या बँका डी त्याला म्हणायचं असतं बघा डोमेस्टिक सिस्टेमिकली इम्पॉर्टंट बँक म्हणून आयनं काही बँकांना दर्जा दिलेला आहे आपल्याला प्रश्न पडणार की त्या बँका कोणत्या बरोबर आहे डिसिप म्हणून दर्जा दिलेल्या बँका तर आधी डिसिपचा अर्थ समजून घ्यानंतर बँका सांगतो तर अशा बँका असतात बघा की जागतिक परिणाम किंवा देशांतर्गत काहीही परिणाम झाला काही घटना घडल्या तरी ह्या बँका बुडणार नाहीत बरोबर आहे म्हणजे एकदम चांगल्या स्थितीमध्ये असणार आहेत खूप आर्थिक भागीदारी संदर्भात ह्या बँका खूप मोठ्या आहेत अशा बँका त्यांना डिसिप बँका म्हणून दर्जा दिलेला असतो तर आरबीआयने कोणत्या बँकांना डीसीप दर्जा दिलेला आहे तर एक एस बी आय एक आय सी आय सी आय आणि एक एच डी एफ सी म्हणजे मंदी आली काहीतरी झाली जगात तर ह्या बँकांवर काहीही परिणाम होणार नाही मंदी शब्दाचा ऑफिशियली अर्थ काय होतो बघा तर सहा वेळा डी पी बॅक टू बॅक सहा वेळा डी पी घसरणं याला मंदी म्हणायचं असतं अच्युत गोडबोले यांचं अर्थात नावाचं पुस्तक आहे बघा तर ते अर्थात पुस्तकामध्ये हे सगळं सांगितलेलं आहे की मंदी म्हणजे काय असतं वगैरे वगैरे आपल्याला इथं लक्षात ठेवायचं की डी सी म्हणून कोणाकोणाला दर्जा दिलेला आहे एस बी आय आय सी आय सी आय आणि एस डी एफ सी त्याची हिंट केलेली आहे बघा डी सीप हीच हीच म्हणायचं डी म्हणजे काय हीच म्हणजे एच डी एफ सी आय सी आय सी आय आणि एस बी आय बरोबर आहे त्यानंतर पुढच्या पुढच्या गोष्टीमुळे आय चर्चेमध्ये होतं कोणती घटना आहे बघा ती तर आयचे बारा फेब्रुवारीचे परिपत्रक अतिशय महत्वाचं आहे बघा ते आयचे बारा फेब्रुवारीचे परिपत्रक जे आहे ते सुप्रीम कोर्टानं काय केलेलं आहे रद्द ठरवलेलं आहे का रद्द ठरवलेलं आहे तर एन पी संबंधित हे परिपत्रक होते एन पी ए म्हणजे काय तर नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स असतात कर्ज आपण घेतलेले तर त्या कर्जाला कधीपर्यंत कर्जाला चार कालावधी दिलेले आहेत बघा एक असतात प्रमाणित कर्जे दुसरे असतात उपप्रमाणित कर्जे त्यानंतर संदिग्ध आणि बुडीत बरोबर आहे प्रमाणित सोडून जे, जे बाकीचे तीन असतात त्याला म्हणायचं असतं एन पी ए नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स म्हणजे एक वर्षाच्या कालावधीपर्यंत तर जर झाला असेल समजा तर आपल्याला ती कर्ज परत येण्याची लक्षणं आहेत बरोबर आहे एक वर्षापेक्षा पुढच्या कालावधीची तीनशे पासष्ट दिवसाच्या पुढे त्याला एन पी ए म्हणून गणना होते म्हणजे आधी किती कालावधी होता तीनशे पासष्ट दिवसाचा तर आरबीआयने काय केलं बघा बारा फेब्रुवारीच्या परिपत्रकामध्ये एन पी एसची दिवाळखोरी ठरवणी म्हणजे एन पी ए ठरवणं एखादा दिवाळखोर आहे किंवा कर्ज बुडवा आहे ते ठरवण्याचा कालावधी आधी किती होता तीनशे पासष्ट दिवस तो त्यांनी केला एकशे ऐंशी दिवस बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये विरोध ह्या गोष्टीला झाला का विरोध झाला तर काही चांगले असे उद्योगपती वगैरे जे पण असतात जे त्यांच्या खरं जेन्युन कारण असतं त्यांचं की ते कर्ज देऊ शकत नाहीत तर त्यांना डायरेक्ट दिवाळखोर घोषित करू शकत नाही ना आपण म्हणून हे एकशे ऐंशी दिवसाचा टाईम हा अतिशय कमी आहे असं सुप्रीम कोर्टानं सांगितलं आणि आयचं हे बारा फेब्रुवारीचं परिपत्रक त्यांनी रद्द करून टाकलं बरं आहे त्यानंतर पुढची महत्त्वाची घटना काय घडली बघा तर आरबीआयने एन एच बी नॅशनल हाऊसिंग बँक आहे बघा तिथं बोर्ड नाही नॅशनल हाऊसिंग बँक आणि नाबार्ड नॅशनल बँकिंग फॉर ॲग्री रुरल डेव्हलपमेंट ॲग्री अँड रुरल डेव्हलपमेंट ही नाबार्ड जी आहे त्याचा संपूर्ण हिस्सा विक्री केलेला आहे नाबार्डचा एकदम थोडाच एक, एक पर्सेंट काहीतरी होता परंतु एन एच बी शंभर टक्के आयच्या मालकीची बँक होती की ती आता बँक पूर्णतः गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला त्यांनी विकून टाकलेली आहे यम नरसिंहम दोन समितीनं शिफारस केलेली बघा यम नरसिंह दोन समितीची काय शिफारस होती तर मालक संस्था आणि नियामक संस्था एकच नसाव्या आता ए एन एच बी आहे समजा उदाहरणार्थ एन एच बीची मालक संस्था पण आर बी आय आहे आणि त्यांचे नियम बनवणारी पण आयच आहे बरोबर आहे म्हणजे एखादी चित्रकलेची स्पर्धा ठेवणं आणि स्वतःच्याच मुलाला पहिला काढू शकते ना मग तो जज असेल समजा त्याचा मुलगा म्हणून एक असा नियम केलेला असतो बघा की जो जज आहे त्या चित्रकला स्पर्धेचा त्याचे मुलं बाळ त्याच परीक्षेमध्ये पर, पर, भाग घेता येत नाही घेता येणार नाही म्हणजे मालक संस्था आणि नियामक संस्था ह्या वेगवेगळ्या असाव्यात असं एम नरसिंह दोन यांनी सांगितलेलं म्हणून ही एन एच बी जी आहे ती गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला पूर्णता विकून टाकलेली आहे त्यानंतर पुढचा पॉईंट येतो बघा अतिशय महत्त्वाचा आहे बघा याच्यावरती प्रश्न पडू शकतो तर, तर काय आहे हा पॉइंट तर आयचा वित्तीय साक्षरता आठवडा आरबीआय साजरा केलेला आहे दोन हजार एकोणीसमधील दोन हजार वीसचा चा पण झालेला आहे दोन हजार एकोणीसचा आयचा वित्तीय साक्षरता आठवडा कधी झालेला आहे तर तीन ते सात जून दोन हजार एकोणीसला बरोबर आहे तीन ते सात जून दोन हजार एकोणीस वित्तीय साक्षरता आठवडा कोणी साजरा केलेला असा पण प्रश्न पडेल आरबीआयने साजरा केलेला कोणत्या कालावधीमध्ये केलेला तीन ते सात जून या कालावधीमध्ये केलेला तीन ते सात जून या आठवड्यामध्ये काय झालेलं आहे तर वित्तीय साक्षर साक्षरता आठवडा झाला असे एक ते तीन चार प्रश्न आपल्याला इथं फॉर्म करता येतात याची थीम होती बघा शेतकरी बरोबर आहे वित्तीय साक्षरता आठवड्याची थीम होती शेतकरी याची हिंट केलेली आहे बघा सदतीस जदा जणांना आयने वित्तीय साक्षर केले सदतीस म्हणजे तीन आणि सात जणांना म्हणजे जून बरोबर आहे सदतीस जणांना आरबीआयने वित्तीय साक्षर केले हे झालं दोन हजार एकोणीसचा वित्तीय साक्षरता आठवडा दोन हजार वीसचा पण साजरा झालेला आहे बघा दहा ते चौदा फेब्रुवारी दोन हजार वीस बरोबर आहे चारच दिवस आहेत हे परंतु आठवडाच असं त्यांनी गणना त्याची केलेली आहे तर दोन हजार वीसच्या वित्तीय साक्षरता आठवड्याची थीम होते एम एस मायक्रो स्मॉल आणि मीडियम एंटरप्राइजेस बरोबर आहे म्हणजे आपले जे उपक्रम आहेत सगळे त्याच्या संदर्भामध्ये असणार आहे म्हणजे सूक्ष्म लघु आणि मध्यम उपक्रम ही त्याची थीम आहे हा प्रश्न आपल्याला पडणार बघा दहा ते चौदा फेब्रुवारी बरोबर आहे ते तुमचं व्हॅलेंटाईनचे जे दिवस वगैरे असतात त्याच कालावधीमध्ये झालेले आहे अशी त्याची हिंट करा बरोबर आहे त्याच्यानंतर अजून एक आत्ता आर बी आय लगे जस्ट काही दिवसापूर्वी किंवा एक दोन दिवसापूर्वी चर्चेमध्ये आहे कारण का तर कोविड नाईन्टीन ज्याच्यामुळे तुम्ही घरात आहे हे हे माहीत नाही असा आता भारतातला कोणीच व्यक्ती नाही आहे बरोबर आहे तर कोविड नाईन्टीनमुळं आर बी आयने त्यांचे रेट्स कमी केलेले आहेत रेट आपण का कमी करत असतो तर आपल्याला अतिरिक्त पैसा हा अर्थव्यवस्थेमध्ये उपलब्ध व्हावा म्हणून रेट कमी करत असतो बरोबर आहे रेट आयनं रेट कमी केले की बँका रेट कमी करतात बँकांनी रेट आर बी आयनं रेट कमी केले की बँका रेट कमी करतात बँकांनी रेट कमी केले की लोक कर्ज जास्त घेतात बरोबर आहे कर्ज जास्त घेतले की अर्थव्यवस्थेमधला पैसा जास्त येतो आणि अर्थव्यवस्थेमध्ये पैसा आला की काय होते आर्थिक तेजीची परिस्थिती निर्माण होते बरोबर आहे म्हणून आयने सगळे रेट्स कमी केलेले आहेत आणि हे रेट्स कमी केल्यामुळं तीन लाख चौऱ्याहत्तर हजार करोड रुपये अतिरिक्त धनलाशी अर्थव्यवस्थेमध्ये उपलब्ध होणार आहे तर काय रेट कमी क का, काय रेटमध्ये बदल केलेला आहे बघा तर रेपो रेट हा चार पॉईंट चार पर्सेंट असणार आहे आता बरोबर आहे त्याच्यानंतर रिव्हर्स रेपो रेट चार पर्सेंट असणार आहे आणि सी आर आर तीन पर्सेंट असणार आहे बरोबर आहे खूप वर्षानंतर सी आर आर कमी केलेला आहे बघा आर बी आयनं आरबीआय सहजासहजी सी आर आर कधी कमी करत नाही कॅश रिझर्व्ह रेशिओ तर बऱ्याच वर्षानंतर आर बी आयनं हे कमी केलेलं आहे तुम्हाला आर बी आयच्या साईटवर जाऊन कशा पद्धतीनं आर बी आयचे रेट्स बघायचे असतात ते पण या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला क्रोममध्ये जायचं त्यानंतर तुम्हाला आय इथं सर्च केल्याच्यानंतर तुम्हाला येणार आर बी आय बरोबर आहे त्यानंतर आर बी आयमध्ये जा आर बी आयमध्ये गेल्यावर या ठिकाणी सगळे बी आयच्या काय लेटेस्ट न्यूज वगैरे काय आहे ते येतं बघा तुम्हाला आयची स्थापना वगैरे आयचे गव्हर्नर डेप्युटी गव्हर्नर ते बघण्यासाठी अबाऊट असमध्ये जायचं अबाऊट असमध्ये गेल्यानंतर इथं आर बी आयचे प्रियांबल पण आहे बघा बरोबर आहे त्यांची प्रस्तावना वगैरे काय असेल ते त्यानंतर हे बघा या ठिकाणी शक्तिकांत दास त्यानंतर डेप्युटी ग गव्हर्नर कोण कोण आहेत काय त्यांची बॉडी आरबीआयची स्थापना कधी झालेली आहे त्याच्या संदर्भातली पण माहिती आहे बघा आरबीआय एकोणीसशे चौतीसनुसार एक एप्रिल एकोणीसशे पस्तीसला बरोबर आहे तर रेट्स आपल्याला बघायचे तर होमवर जायचं होमवर गेल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी येणार आहे बघा करंट रेट्स बरोबर आहे तर इथं तुम्हाला सगळे रेट मिळून जातील बघा रेपो रेट चार पॉईंट चाळीस टक्के रिवर्स रेपो रेट चार टक्के हे मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी रेट असणार आहे चार पॉईंट पासष्ट टक्के बँक रेट असणार आहे चार पॉईंट पासष्ट टक्के सी आर आर तीन टक्के कमी केला आहे बघा चार टक्के होता तो सी आर आर आणि एस एल आर अठरा पॉईंट पंचवीस टक्के तर अशा पद्धतीनं तुम्ही परीक्षा ज्यावेळी आहे त्याच्या लेटेस्ट आधी एकदा आर बी आयच्या साईटवर जाऊन बघू शकता आर बी आयच्या साईटवर सगळे पब्लिकेशन्स पण असतात बघा त्यांचे हे बघा आपल्याला माहिती आहे की त्यांचं ॲन्युअल पब्लिकेशन जर असेल तर कोणतं असतं रिपोर्ट ऑन ट्रेड अँड प्रोग्रेस ऑफ बँकिंग इन इंडिया बरोबर आहे हे असतं त्याच्यानंतर त्यांचे मंथली पण असतं बघा बुलेटिन आर बी आय बुलेटिन बरोबर आहे वीकली पण असतं साप्ताहिक स्टॅटिस्टिक आपण म्हणतो बरोबर आहे वीकली स्टॅटिस्टिकल सप्लिमेंट किंवा वीकली स्टॅटिस्टिकल सप्लिमेंट अशा पद्धतीने आर बी आयच्या संदर्भातली सगळी माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळते हिंदी पण असतं बघा ह्या कोपऱ्यामध्ये हिंदी गेल्यावर तुम्हाला हे सगळं हिंदीमध्ये पण येऊ शकतं बरोबर आहे तर अशा पद्धतीने हे आर बी आयच्या साईटवर जाऊन तुम्ही बऱ्याच गोष्टी आर बी आयच्या मिळवू शकता चला परत या आपल्या लेक्चरमध्ये RBI ने तर कोविड नाईन्टीनमुळं आरबीआयनं त्यांच्या रेट्समध्ये बदल केलेला आहे तर ह्या सगळ्या गोष्टीमुळं आय काय होते चर्चेत होती त्यानंतर पुढचा पॉईंट असणार आहे अतिशय महत्त्वाचा आयनं स्थापन केलेल्या समित्या ह्याच्यावरती प्रश्न पडणार बघा समित्या आहेत तुमच्या वेगवेगळ्या मॅगझिनमध्ये वेगवेगळ्या करंटच्या बुकमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आहेत त्या सगळ्या आपण एकत्र काढलेल्या आहेत विथ हिंट काढलेल्या आहेत बघा बरोबर आहे तर पहिली समन समिती आहे नंदन निलेखनी समिती नंदन निलेखनी समिती उद्देश काय होता बघा ह्या समितीचा तर डिजिटल पेमेंटच्या माध्यमातून वित्तीय समावेशन घडवून आणणे हा त्या समितीचा उद्देश होता पाच सदस्यीय समिती असणार आहे ती आणि त्याची हिंट काय केलेली आहे बघा डिजिटल पेमेंटचे नंदनवन असं लक्षात ठेवा डिजिटल पेमेंटचे नंदनवन म्हणजे डिजिटल पेमेंट करणं ही नंदन निलेखनी समिती हे नंदन निलेखनी कोण आहेत तुम्हाला माहित असेल बघा तर इन्फोसिसचे सहसंस्थापक आहेत ते त्यांना दोन हजार सहाचा पद्मभूषण पण पुरस्कार मिळालेला बरोबर आहे त्यांना आधार मॅन असं आपण म्हणतो बघा त्याच्यानंतर त्यांनी त्यांचे बुक आहे बघा इमॅजिनिंग इंडिया आयडिया फॉर द न्यू सेंच्युरी नावाचं त्यांचं पुस्तक आहे द बुटिंग इंडिया नावाचं पण त्यांचं पुस्तक आहे अतिशय महत्त्वाचे व्यक्तिमत्व आहेत व्यक्तिमत्व आहेत हे नंदननी लेखनी त्यानंतर पुढची आयनं स्थापन केलेली समिती आहे यू के सिन्हा समिती उपेंद्र कुमार सिन्हा समिती सेबीचे माजी प्रमुख आहेत ते तर उपेंद्र कुमार सिन्हा समिती कशासाठी आहे तर सूक्ष्म मध्यम आणि लघु उपक्रम किंवा उद्योग क्षेत्र यांच्या अडचणींचा अभ्यास करण्यासाठी बरोबर आहे याची हिंट करा एम एस एमईचा मायक्रो स्मॉल आणि मिडियम एंटरप्राइजेसचा सिंह चालता करणे एम एस एम ईचा सिंह चालता करणे ते मेक इन इंडियाचा सिंह आहे बघा ते तो चालता आपल्याला करायचा सिंहवरून यू के सिन्हा असं लक्षात ठेवा त्यानंतर यू के सिन्हाचं पुस्तक आहे बघा गोईं, गोईंग गोइंग पब्लिक माय टाइम ऍट सेबी बरोबर आहे त्यानंतर पुढची कमिटी असणार आहे आयनं स्थापन केलेली उषा थोरात समिती उषा थोरात समिती काय कशासाठी होते तर परदेशामध्ये जो बाजार असतो परदेशांमधले शेअर मार्केट आहे त्या परदेशातल्या शेअर मार्केटमध्ये आपल्या रुपयाच्या संदर्भातला अभ्यास करणं बरोबर आहे देशाबाहेरील रुपयाच्या बाजारासंदर्भात अभ्यास करण्यासाठी ही समिती होती त्याचे नाव आहे उषा थोरात समिती आठ सदस्यीय ती समिती होती ह्याची हिंट करा की देशाबाहेरील रुपयाची थोरवी बघणे किंवा परदेशातील असं म्हणा परदेशातील रुपयाची थोरवी बरोबर आहे उषा थोरात समिती थोरवी बघणे त्यानंतर पुढची आयनं स्थापन केलेली समिती आहे बिमल जालन समिती डॉक्टर बिमल जालन हे आयचे माजी गव्हर्नर आहेत बिमल जालन समिती आयचा राखीव निगी निधी जास्तीत जास्त किती असावा हे निश्चित करण्याचा साठी अभ्यास करण्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आलेली आहे याची हिंट केलेली के आहे बघा की आयचा राखीव निगी निधी, निधी जास्तीत जास्त किती असावा जास्तीत जास्त जालन बरोबर जास्तीत जास्त जालन अशी त्याची हिंट केलेली आहे तर ही चौथी समिती होती आरबीआयनं स्थापन केलेली त्यानंतर पुढची समिती आहे बघा पाचवी टी एन मल्होत्रा समिती काय उद्देश होता बघा टी एन मल्होत्रा समितीचा तर कॉर्पोरेट कर्जासाठी एखादा द्वितीयक बाजाराची संभावना याचा अभ्यास करणे कॉर्पोरेट क्षेत्र असतं कार्पोरेट कर्ज असतात कर्जांची देवघेव करणारा हा शेअर मार्केट सोडून वेगळा एखादा मार्केट द्वितीयक मार्केट आपल्याला तयार करता येईल का वगैरे त्याचा अभ्यास करण्यासाठी ही टी एन मनोहरन आरबीआयनं स्थापन केलेली समिती आहे त्याची हिंट अशी करा बघा की कॉर्पोरेट कर्जाचा बाजार मनोहर आहे कार्पोरेट हर, कर्जाचा शुरुक्ष, बाजार मनोहर आहे बरोबर आहे त्याच्यानंतर आयनं स्थापन केलेली पुढची कमिटी आहे बघा डॉक्टर हर्ष हर्षवर्धन कमिटी बरोबर आहे हाऊसिंग फायनान्सच्या सुरक्ष सुरक्षेसाठी बाजारपेठ आणखी सखोल करणे हा या डॉक्टर हर्षवर्धन समितीचा उद्देश होता तर लोन गृह लोन जे असतात आपले होम लोन वगैरे त्याचा अभ्यास करणं त्याची बाजारपेठ अजून सुरक्षित करणं वगैरे वगैरे ते बिल्डर वगैरे असतात ते काही देता, त्रास देतात बँका त्रास देतात त्याचा व्यवस्थित अभ्यास करण्यासाठी हर्षवर्धन समिती स्थापन केलेली आहे ह्याची हिंट केलेली आहे बघा सुरक्षित हाऊसिंग फायनान्स भेटला की आपल्याला काय होतो हर्ष होतो म्हणजे होम लोन सुरक्षितरित्या भेटलं की हर्ष होतो असं म्हण आयनं स्थापन केलेली ही अतिशय महत्त्वाची समिती आहे त्यानंतर पुर पुढचा एक कार्यगट आहे बघा सात नंबरचा महेश कुमार जैन कार्यगट ॲग्रिकल्चरल क्रेडिट अंतर्गत पत पतपुरवठा याचे पुनर्विलोकन करण्यासाठी हा कार्यगट केलेला आहे ऑलरेडी अॅग्रिकल्चरल क्रेडिट किसान क्रेडिट कार्ड वगैरे हे क्रेडिट आहेत त्याचं पुनर्विलोकन करणं परत एकदा त्याचा अभ्यास वगैरे करण्यासाठी ही महेश कुमार जैन समिती आहे तर ह्याची हिंट केलेली आहे की आग्री क्रेडिटसाठी महेश धावले विष्णू महेश असतात त्यातले महेश डायरेक्ट कुठं आलेले आहेत आग्री क्रेडिटच्या संदर्भामध्ये काम करण्यासाठी आलेले आहेत आणि आठवी आणि महत्त्वाची आता ही लेटेस्ट स्थापन केलेलं एक पॅनल आहे आर बी आयनं कोर इन्व्हेस्टमेंट कंपन्या ज्या असतात बरोबर आहे कोणत्या कोर इन्व्हेस्टमेंट कंपन्या असतात तर ज्या नॉन बँकिंग फायनान्शियल कंपन्या असतात आता सांगितल्याप्रमाणे श्रीराम फायनान्स असेल बजाज फायनान्स असेल तर त्या कंपन्यांच्या संदर्भात अभ्यास करण्यासाठी हा तपन रॉय नावाचं पॅनल तयार केलेला आहे कोअर हिंट त्याची काय केलेली आहे बघा तर कोअर कंपन्या तापल्यात का ते पाहणे तर पण रॉय तापल्यात का ते पाहणे बरोबर आहे तर अशा पद्धतीने ह्या सगळ्या कमिट्या ज्या आहेत ते आयनं स्थापन केलेले आहेत हे तुम्ही व्हिडिओ स्टॉप करा सगळं व्यवस्थित लिहून घ्या हिंटसहित आणि पुन्हा पुन्हा वाचा एक ते दोन प्रश्न तुमचे यातून होऊन जाणार आहेत त्यानंतर पुढचा पॉईंट असणार आहे बघा हा पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे आयनं कोणते पोर्टल आणि ॲप्स काढलेले आहेत ते बघायचे आपल्याला तर आयनं एक पोर्टल काढलेलं आहे त्या पोर्टलचं नाव आहे फ्लेअर पोर्टल एफ एल ए आय आर फ्लेअर पोर्टल आपल्याला फुल फॉर्म विचारतात बघा एकतरी फुल फॉर्मवर प्रश्न परीक्षेमध्ये असतो नीती आयोगावर विचारलेला त्याच्या आधी वेगवेगळे विचारलेले बघा बरोबर आहे तर फुल फॉर्म काय आहे फ्लेअर पोर्टलचा तर फॉरेन लायबिलिटीज अँड ॲसेट्स इन्फॉर्मेशन रिपोर्टिंग सिस्टीम बरोबर आहे एफ एल ए आय आर फ्लेअर म्हणजे आपले फॉरेन लायबिलिटी आणि ॲसेट्स एकच ठिकाणी मांडण्यासाठी हे आरबीआयने पोर्टल काढलेलं आहे म्हणजे विदेशी दायित्व आणि मालमत्ता यांची माहिती देणं म्हणजे भारतातल्या कंपन्यांमध्ये कुठले एफ डी आय आलेत काय आलेत वगैरे वगैरे एफ डी आयच्या संदर्भात कंपन्यांनी ही माहिती या पोर्टलवर टाकायची एफ फ्लेअरचं एफ आणि एफ डी आयचं एफ यावरनं या या हे लक्षात ठेवा की हे फॉरेन लायबिलिटीच्या संदर्भामध्ये काहीतरी आहे बरोबर आहे त्याच्यानंतर पुढचं पोर्टल आर बी आयनं काढलेलं आहे बघा हे अतिशय महत्त्वाचं पोर्टल आहे त्याचं नाव आहे सिज बी पोर्टल बरोबर आहे सी आय एस बी आय बरोबर सी आय एस बी आय पोर्टल सीस बी पोर्टल तर आधी काय असायचं बघा तर आयची सगळी माहिती आयच्या अंतर्गत किती बँक ब्यांका आहेत बँकांच्या शाखा किती आहेत आय त्यांच्यावर मॉनिटरिंग कसं करते काय करते आयची सगळी माहिती ही मास्टर फाईल मास्टर ऑफिस फाईल एम ओ एफ त्याला म्हणायचं त्यामध्ये ठेवली जायची बरोबर आहे तर आता हे ओ एफ आरबीआयने रद्द केलेलं आहे आणि ही आयची सगळी माहिती आयच्या संदर्भातली सगळी सगळी पूर्ण माहिती कशावर असणार आहे तुमच्या सीसबी पोर्टलवर असणार आहे बरोबर आहे हे पोर्टल सीसबी पोर्टल या नावानं ओळखलं जातं त्याचं फुलफॉर्म काय आहे बघा सीसबीचं सेंट्रल इन्फॉर्मेशन सिस्टीम फॉर बँकिंग इन्फ्रास्ट्रक्चर बरोबर आहे सेंट्रल इन्फॉर्मेशन सिस्टीम फॉर बँकिंग इन्फ्रास्ट्रक्चर सीसबी पोर्टल त्यानंतर सचेत पोर्टल हे जुनंच आहे नवीन काढलेलं नाही परंतु आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की सचेत पोर्टल कोणी काढले म्हणतात बरोबर आहे परीक्षेमध्ये प्रश्न हे प्रश्न ह्याच्यावर एक सोपा प्रश्न होऊ शकतो बघा की आता सीसबी पोर्टल कोणी काढलेलं आहे एच आर डी मंत्रालय आरोग्य मंत्रालय आरबीआय असा पण सोपा प्रश्न वन ऑनलाईनवर पडू शकतो ती आपल्याला माहीत असणार सगळे एकाच ठिकाणी त्यासाठीच आपण आणलेलं आहे की ही माहिती सगळी आयचीच असणार सचेत पोर्टल हे जुनं आहे चिट फंडमधली फसवणूक टाळून लोकांची जाणीव जागृती करणे हे या सचेत पोर्टलचं काम आहे बघा चिट फंड कंपन्या असतात एकाचे डबल एक दिन में पैसा डबल असल्या स्कीमवाल्या वगैरे त्यांची फसवणूक टाळून सगळं हे करण्याचं पोर्टल म्हणजे सचेत पोर्टल आहे त्यानंतर पुढचं आहे बघा एक ॲप आर बी आयने ने काढलेलं आहे अतिशय महत्त्वाचं आहे ते ॲप त्याच्यावरती प्रश्न पडू शकतो बँकेच्या एका परीक्षेला प्रश्न पडलेला आपण आहे मनी ॲप त्या ॲपचं नाव आहे बघा मनी ॲपचं फुल फॉर्म काय आहे बघा मोबाईल यम म्हणलं ले की लगेच मनी आपण करू करून टाकतो तर बँकेला हाच प्रश्न पडलेला पर की यम स्टँड्स फॉर एम काय आहे तर मोबाईल ॲडेड नोट आयडेंटिफायर बरोबर मोबाईल ॲडेड नोट आयडेंटिफायर एम ए एन आय मनी ॲप दृष्टीहीन जे आहेत आपले बांधव त्यांना नोटा ओळखण्यासाठी हे ॲप काढलेलं आहे म्हणजे त्या नोटेचा फोटो काढायचा आणि त्याचा आडिओ वाचन होणार की शंभर रुपयाची नोट आहे पन्नास रुपयाची आहे पाचशे रुपयाची आहे अशा पद्धतीचं हे मनी ॲप आहे बरोबर आहे तर अशा पद्धतीनं आयच्या संदर्भातल्या सगळ्या घडामोडी हे मनी ॲप आहे बघा या ठिकाणी मोबाईल ॲडेड नोट आयडेंटिफायर तर आयच्या संदर्भातल्या सगळी माहिती आपण या ठिकाणी आणलेली आहे की आय का चर्चेत होती अतिशय महत्त्वाचा पॉईंट आरबीआयनं स्थापन केलेल्या समित्या आणि त्याहून महत्त्वाचा पॉईंट आयचे पोर्टल आणि ॲप्स बरोबर आहे तर हा एकदम छोटासा व्हिडिओ आहे पूर्ण बघा खूप वेळा बघा हे सगळं लिहून काढा आणि पुन्हा पुन्हा वाचन करा या एवढ्या छोट्या व्हिडिओमध्ये तुमचा एक ते दोन मार्क तुम्हाला मिळू शकतात बरोबर आहे अशाच प्रतिसाद देत जा आपलं चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा आणि हे एवढीशी छोटी इन्फॉर्मेशन तुम्हाला दिसते परंतु ही काढण्यासाठी खूप मेहनत मला घ्यावी लागलेली आहे वेगवेगळ्या ठिकाणाहून हे सगळा डेटा जमा करण्यासाठी बरोबर आहे तर असाच सपोर्ट करत जा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हे चॅनल जे आहे आपलं ते पोहोचवा बरोबर आहे धन्यवाद आणि व्हिडिओ कसा वाटला ते आपल्याला कमेंट नक्की करा नुसतं बघून सोडू नका कमेंट करून मला सांगा म्हणजे पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी मला थोडंसं अजून एनर्जी मिळेल धन्यवाद थँक्यू